हेलो Hello, good morning all. Sorry for this technical issue. Jai Maharashtra, Happy Maharashtra Day to all of you. Hope you all guys are doing well in this pandemic crisis. As I told myself, Amit Bari, by profession I am a patent prosecutor from research associate, and by qualification I am a mechanical engineer, and currently I am pursuing my LLB. Just I would like to thank Diana Sri, who gives me this opportunity to interact with you on this topic of IPR, that is intellectual property rights. Let's start today's webinar without much loss of time. Before that, let me clear you a few things to you. As you all are students and not that much aware of IPR facts, legal terminologies and assets aspects of IPR with legal terminologies, so we will conduct this same webinar in both in Marathi and English with simple examples. I have divided this webinar into few parts. In first session मी तुम्हाला एक मराठी मूवीची स्टोरी सांगेन की जी आय पी आर शी रिलेटेड आहे. त्यानंतर तुम्हाला मी आय पी आर बद्दल, आय पी आर कशासाठी यूज होतो, आय पी आर टाईप कोणते, याविषयी माहिती देईल. अँड देन वी विल डिस्कस व्हॉट आर द करिअर अपॉर्च्युनिटीज फॉर इंजिनियर्स इन आय पी आर. सो लेट्स स्टार्ट. वन थिंग, इफ यू हॅव क्वेश्चन्स रेस्ड during the whole webinar, you don't hesitate to ask questions, so drop your queries in comment box. Okay, so तुम्ही सर्वांनी एक मराठी मूवी पाहिला असेल ज्याचं नाव दे धक्का असं होतं. या मूवीमध्ये मकरंद अनासपुरे नावाचा एक अभिनेता हा पाण्यावरती चालणारे इंजिन बनवतो. कुणा समोर प्रेझेंट करायचं, कुणाला विकायचं, किंवा त्याची पब्लिसिटी कशी करायची, किंवा त्याचे राईट कसे मिळवायचे, याच विषयी त्याला काहीच नॉलेज नसल्यामुळं त्याचं काय होतं, एक कंपनी येते आणि त्याची इन्व्हेन्शन पाहते आणि ते गव्हर्नमेंट सरते आणि त्याचे पेटंट राईट्स सगळे स्वतःच्या नावावरती करून घेते. सो इन्व्हेन्शन करून देखील इन्व्हेंटरला त्याचे राईट्स मिळवतात, त्याच्याकडे जी वेल्थ येणार होती, जे कमर्शियलायझेशन झाल्यानंतर त्याला जे काही मिळणार होतं ते त्या कंपनीकडे जात. याचा अर्थ काय, तर ऍज इंजिनियर जर आपण एखाद्या गोष्टीचा शोध लावत असू किंवा एखादा इंटेलेक्च्युअल क्रिएट असू, इंटेलेक्च्युअल म्हणजे क्रिएशन ऑफ माइंड, क्रिएशन ऑफ माइंड ऍज अ इंजिनियर. So here are the types of IPR. First one is copyright, then patent, then trademark,
then and then geographical indications या सर्व गोष्टी एक्चुअली मुळात आपण आहे ना आपल्या मध्ये यूज करत असतो परंतु आपल्याला त्या विषयी एडिक्वेट नॉलेज नसल्यामुळे आपण त्या गोष्टीचा आनंद नसतो सो आयपीआर इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स थोडक्यात बौद्धिक संपदा अधिकार जर आपण मराठीत बघायला गेलो तर बौद्धिक संपदा अधिकार म्हणजे काय तर आपल्या तर्कबुद्धीने किंवा कल्पनाशक्तीने जेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी नवीन गोष्ट निर्माण करते तेव्हा त्या व्यक्तीला त्या क्रिएशन ऑफ माइंड साठी जे काही राइट्स दिलेले असतात त्यालाच आपण आयपीआर इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स असे म्हणतो आणि हे जे राइट्स आहेत ते निगेटिव्ह राइट्स आहेत थोडक्यात काय केलं जातं आयपीआर जर तुम्ही तुमच्या नावावरती पेटंट मिळवलं एखाद्या संशोधनासाठी तर तुम्हाला थोडक्यात मिळतं काय तर तुम्हाला मिळत तर काहीच नाही पण मार्केटमध्ये तुमची एक मोनोपोली येते थोडक्यात काय तर कॉम्पिटिटरला आपण स्ट्रिक्ट करतो ती गोष्ट आपल्या परवानगी शिवाय बनवण्यापासून विकण्यापासून सो दिस इज दीज आर निगेटिव्ह राईट्स अँड प्रिव्हेंट्स अदर्स क्रिएशन फॉर द डेफिनाइट टाइम सो इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स बेसिकली क्रिएट इन्सेंटिव्ह फॉर क्रिएशन इंडिव्हिज्युअल जसं मी तुम्हाला आता सांगितलं की आपण जर एखादी मशीन बनवत असू तर त्या मशीनचा प्रत्येक विकल्या जाणाऱ्या पार्ट मध्ये जो कोणी ती वस्तू बनवतो त्याला काही रिम्युनरेशन दिलं जातं कंपनीकडून ग्राहकांकडून देन आपल्याला रिवॉर्ड त्या गोष्टीसाठी मिळतो आणि आर एन डी साठी बराच रेज फंड रेज आपल्याला आयपीआर बऱ्याच प्रमाणात उपयोगी आहेत सो आता डीप मध्ये थोडं पाहू व्हॉट आर आयपीआर आणि त्यांचे टाईप तर पेटंट्स आता आपण सर्वजण मी तुम्हाला आता सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे आहे आणि पेटंट आपण कशा पद्धतीने मिळवू शकतो पेटंट ही गोष्ट मोस्टली इंजिनियर सायंटिस्ट सायन्स ग्रॅज्युएट यांच्याशीच रिलेटेड आहे तर पेटंट म्हणजे थोडक्यात काय तर एखाद्या गोष्टी जेव्हा आपण माणसाची लाईफ सोयीस्कर करण्यासाठी एखाद्या नवीन इन्व्हेन्शनचं आणि ते इन्व्हेन्शन आपणच बनवलेलं आहे आपणच त्याचे इन्व्हेंटर आहोत त्याचे ओरिजिनेटर आहोत ती आपल्याला पेटंट ऍप्लिकेशन करावं लागतं आणि ते पेटंट ऍप्लिकेशन आपण जेव्हा फाईल करतो त्यावेळी थोडक्यात मार्केटमध्ये ते आपण बनवलेले आहे असं आपण सिद्ध करतो त्यानंतर आहे इंडस्ट्रियल डिझाईन इंडस्ट्रियल डिझाईन यामध्ये आपण अस्थेटिक व्ह्यूज अस्थेटिक शेप्स एक्सटर्नल शेप्स याच्यावरती फक्त विचार करतो जसं की आपण एखाद्या बिल्डिंगचं डिझाईन असेल देन कारचं डिझाईन असेल आउटर डिझाईन म्हणतोय मी फक्त तर या गोष्टी इंडस्ट्रियल डिझाईन मध्ये येतात आणि देन ट्रेडमार्क आपण सर्वजण बूट वापरतो बुटाचं उदाहरण द्यायचं कारण हे की बुटामध्ये एक फेमस कंपनी आहे आदिदास तर काही कंपन्या त्यांचे फेक लोगो बनवून म्हणजे ट्रेडमार्क त्यांचं जे ट्रेडमार्क आहे ते फेक बनवून वापर यूज करत असतात जसं की आदिवास आदिदास या पद्धतीने सो यालाच आपण ट्रेडमार्क सो हे व्हिज्युअल सिम्बॉल ऍज ए वर्ड नेम लोगो लेबल मोनोग्राम स्लोगन एक्सेट्रा विच इज टर्न्ड ऍज ए ट्रेडमार्क आणि हे ट्रेडमार्क क्रिएशन ऑफ सॉरी क्रिएटर मॅन्युफॅक्चर सर्व्हिस प्रोव्हायडर यांचं इंडिकेशन करत असतात किंवा ओरिजिनेटर ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस जसं की कोको कोला देन कॉपीराइट्स जे आहेत ते मोस्टली ड्रामॅटिक लिटररी म्युझिकल या गोष्टींसाठी मिळवलं जातं जस्ट तुम्ही युट्यूबवरती खाली त्यांनी मेन्शन केलेलं असतं ऑल कॉपीराइट्स आर प्रिझर्व्ड तर हे कॉपीराइट्स काय आहेत तर एखाद्याची गोष्ट जर आपण कॉपी करताना त्या ओरिजिनेटरची परवानगी घेणं आवश्यक असतं अदरवाइज तो आपल्याविषयी आपल्या विरुद्ध सू फाईल करू शकतो म्हणजे कोर्टामध्ये लीगल ऍक्शन घेऊ शकतो देन जिओग्राफिकल इंडिकेशन्स जिओग्राफिकल इंडिकेशन्स आपल्या सर्वांना माहितीपैकी बरेच मुलं गव्हर्नमेंट एक्झामचा स्टडी करत असतील लाईक एमपीएससी युपीएससी सो त्यामध्ये काय असतं
जोड़ा जो जस की नाशिक ची द्राक्ष रत्नागिरी चा हापूस आंबा देन नागपुर ची संत्री हे काय आहेत तर हे जिओग्राफिकल इंडिकेशन्स आहेत जसं की कोल्हापूरची कोल्हापूरी चप्पल तर हे काय कशासाठी आपण यूज करतो तर एखाद्या ठिकाणच्या मालाची ओरिजिनिटी की हा माल या ठिकाणी बिलॉंग करतो किंवा ही गुड्स सर्व्हिस ऍग्रीकल्चर नॅचरल और सिंथेटिक काही असेल पण या ठिकाणीच बिलॉंग करतो आणि इथून घेतल्यावरतीच ज्याची क्वालिटी आहे किंवा ज्या गोष्टी आहेत त्या मेंटेन होत आहेत याचा तो एक प्रकारचा टॅग असतो सो हे चार पार्ट आहेत की एक पेटंट ट्रेडमार्क डिझाईन इंडस्ट्रियल डिझाईन देन कॉपीराईट आणि जिओग्राफिकल इंडिकेशन हे आहेत आयपीआरचे टाईप सो हे आहे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर हे जे काही आपल्या भारतामध्ये जेवढे काही आयपीआरचे जे प्रोटेक्शन आहेत ते सर्व मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन यांच्या थ्रू होतात आणि त्यासाठी थ्रू मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या थ्रू एक कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट्स डिझाईन अँड ट्रेडमार्क हा एक क्लास वन पोस्टचा अधिकारी नेमलेला जातो तो या सर्व गोष्टी पाहत असतो सो तुम्ही इकडे पाहू शकता ओके सो हे आहे पेटंट अँड डिझाईन ऑफिस याचे चार मेन ब्रँचेस आहेत इंडियामध्ये फर्स्ट वन इज कोलकाता दिस इज मेन ब्रँच देन दीज आर दिल्ली फॉलोड बाय दिल्ली मुंबई अँड चेन्नई देन ट्रेडमार्क रजिस्ट्री यू कॅन रजिस्टर युअर ट्रेडमार्क थ्रू मुंबई कोलकाता दिल्ली चेन्नई अहमदाबाद अपार्ट फ्रॉम दॅट जिओग्राफिकल रजिस्ट्री ऑफिस इज इन चेन्नई अँड पेटंट इन्फॉर्मेशन सिस्टीम इज इन नागपूर राजीव गांधी नॅशनल इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इट इज इन नागपूर सो आता मोस्टली गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे की ऑनलाईन ज्या काही सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जातात त्या सर्व ऑनलाईन पद्धतीनेच प्रोव्हाइड केल्या जातात सो तुम्हाला इथं जाण्याची काही गरज नाहीये नेक्स्ट वन हे आहे आपलं मुंबईचं पेटंट ऑफिस आणि हे टेरिटोरियल प्रमाणे याची विभागणी केलेली आहे सो ऍज वी आर रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र वी कॅन फाईल आवर पेटंट इन ओनली मुंबई ऑफिस इथं तुम्ही पाहू शकता की मुंबई पेटंट ऑफिसच्या अंतर्गत हे एवढे स्टेट येतात गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश गोवा चंदीगड अँड युनियन टेरिटरीज ऑफ दमण अँड दीव अँड दादरा नगर हवेली This is address you can get through internet or you can check it on official website of intellectual property rights of Indian government. Then हे चेन्नईचं ऑफिस आहे की जे आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटका केरला तमिळनाडू अँड युनियन टेरिटरीज ऑफ पॉंडिचेरी अँड लक्षद्वीप यांच्यासाठी आहे हे आहे न्यू दिल्लीचं ऑफिस जे हरियाणा हिमाचल प्रदेश पंजाब राजस्थान उत्तर प्रदेश उत्तरांचल दिल्ली अँड देन चंदीगड जम्मू काश्मीर अँड लडाख यांच्यासाठी आहे नेक्स्ट वन कोलकाता रेस्ट ऑफ इंडिया म्हणजे नॉर्थ ईस्ट पार्ट ऑफ इंडिया अँड देन कलकत्ता अँड अदर थिंग्स सिक्कीम अँड दोज स्टेट्स दिस इज राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मॅनेजमेंट नागपूर दिस इज ओनली वन इन्स्टिट्यूट इन आवर इन कंट्री व्हॅलिडिटी ऑफ आयपीआर सो दिस इज इम्पॉर्टंट थिंग ऍक्च्युली सो जर आपण एखाद्या नवीन इन्व्हेन्शन ऍज अ इंजिनियर आपण सपोज पेटंटेबल फायनल इयर प्रोजेक्ट करत असू आणि त्याच्या विषयी जर आपल्याला पेटंट घ्यायचं आहे तर पेटंट मॅक्सिमम व्हॅलिडिटी काय असेल तर ती ज्या दिवशी पेटंट फाईल करू त्या दिवसापासून फक्त 20 वर्षापर्यंत आपल्या जवळ पेटंटचे राईट राहतील देन ट्रेडमार्क लाईफ लॉंग असतं फक्त यू हॅव टू रिन्यू युअर ट्रेडमार्क आफ्टर ओनली आफ्टर 10 इयर्स बाय रिन्युअल फी ऍज प्रिस्क्राईब्ड इन ट्रेडमार्क ऍक्ट 1999 अँड फॉर पेटंट इट इज पेटंट ऍक्ट 1920 इट इज ऑल्सो नोन ऍज बेअर ऍक्ट देन डिझाईन रजिस्ट्री फॉर 15 इयर्स अँड यू कॅन रिन्युअल
after 10 years for only 5 years, means in total you have 20 years of design protection under Design Act 2000 and Design Rules 2014. Then suppose you have written a book or novel, then the legal rights for you to तुम्ही ज्या दिवसापासून ओनरचा ज्या दिवशी क्रिएटरचा ज्या दिवशी मृत्यू होईल त्यापासून 60 इयर पर्यंत कॉपीराइटचे अधिकार त्याच्याजवळ राहतील ऍज पर पेटंट ऍक्ट 1957 अँड देन जिओग्राफिकल इंडिकेशन्स दॅट इज जी आय टॅक्स लाईफ लाँग आफ्टर 10 इयर यू हॅव टू रिन्युअल देन हियर हा फॉर for patent and you get a renewal fee. So see, these are relation between IPRs. You can see this is trademark Coca-Cola. Hope you are, it is visible to you. This is a trademark. You can see this is aesthetic design. Industrial design, this comes under the industrial design. Then the design, then this bottle, structure of that bottle, you can see the grooves in between, then structure of bottle, then parts of that bottle comes under patent. Okay, here you can see another things with indications, trademark, this is Apple phone, this is Apple trademark, then this is geographical indications for Kollapuri chappal, that Kollapuri chappal belongs to Kollapur, then this is trademark, this is industrial design, then patent, and you have seen that formula of Coca-Cola is not known to any person, and that is, that comes under trademark secret, that is, sorry, trade secret. This is also an example of an geographical indications, that is Tirupati Laddu. So patents. So patents are exclusive monopoly rights of an inventor to prevent others from processing, using, selling, manufacturing and importing the patented invention or offering to do any of these with a definite geographical area. So actually जेव्हा आपण पेटंट फाईल करतो त्यावेळी जर आपण पेटंट राईट्स हे टेरिटोरियल राईट्स आहेत, म्हणजे जर तुम्हाला अमेरिकेत पेटंट फाईल करायचं असेल तर तुम्हाला अमेरिकेत सेपरेटली पेटंट फाईल करावं लागतं, युएसमध्ये वेगळं करावं लागतं, ऑस्ट्रेलियात वेगळं करावं लागतं आणि इंडियात वेगळं. वर्ल्ड वाईड कुठंही पेटंट फाईल करता येत नाही बऱ्याच लोकांमधली. देन पेटंट तुमचं कधी ग्रांट होईल याविषयी एक सर्टन अनिश्चितता आहे. सध्या 8 ते 9 महिन्यापर्यंत मिळतात आणि जर तुम्ही एक जनरल प्रोसिजरने गेला तर तुम्हाला पेटंट मिळायला जवळजवळ 3 ते 4 वर्ष लागतात. आणि पेटंट घेण्यासाठी जर तुम्ही वेल नोन असाल पेटंट ऍक्ट रुल्स आणि पद्धतीने लिहितात, म्हणजे थोडक्यात तुमचं इनोव्हेशन लीगल लँग्वेज कसं डिस्क्राईब करतात हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला फक्त 1600 रुपये खर्च येतो, एक 1600. आणि जर तुम्हाला यातलं आणि तुम्हाला एक स्ट्रॉंग पेटंट क्रिएट करायचंय तर तुम्ही अशा वेळी पेटंट अटॉर्नी किंवा पेटंट प्रोसिक्युटर, पेटंट एजंट यांना हायर करता. अशा वेळी तुम्हाला लॅक्स मध्ये स्पेंड करावे लागतात, अमाऊंट स्पेंड करावी लागते. सो अजून एक महत्वाची गोष्ट की ज्यावेळी आपण पेटंट एखाद्या गोष्टीवरती घेतो त्यावेळी आपल्याला आपल्या हातामध्ये तर काहीच मिळालं. आपण काय करतो, सपोज भारतामध्ये मोबाईल फोन विषयी जर तुम्हाला मॅन्युफॅक्चरर सेलर आणि इम्पोर्ट पण पाहतात ते पेटंट तुम्हीच करू शकता. शिवाय जर कोणी अशा पद्धतीनं काम करताना आढळलं लीगल देन यू कॅन ऍक्शन ऑन द सेम पर्सन अंडर पेटंट ऍक्ट अँड सेक्शन नंबर 47.
This is IP India website. We can find patent office here. So he Asha Padhati ne IPH website this day. Tumhi pahu shakta in Jatin Savazula. Ikade li property India. Atansa trademark hai. Ikade patent. Then trademark. Then GIS. Nile Nagpur Chapo Institute. Next. Made by parental government. Patent either inventor or assignee means patent holder. Then term of patent is 20 years from date of filing. इतने दर्शन गए ना सर की बाबा है कि patent rights से 20 वर्ष सटी में था पर ते ज्यादा उसी तुम चाहे patent ला मानने ते में तर ज्यादा उसी तपसुन तो माला patent में था. Next industrial. So industrial design आणि invention का फरक काय आहे तर एखाद्या ना कारचा ज्यावेळी शोध लावतो म्हणजे इन्व्हेंशन करतो त्यावेळी त्याच्यामध्ये काय टेक्नॉलॉजी यूज केली आहे याच्याविषयी पेटंट मिळतं परंतु त्या कारची डिझाईन काय असेल एस्थेटिक व्ह्यू काय असेल देन एस्थेटिक एस्पेक्ट्स काय असतील याविषयी काही प्रोटेक्शन मिळतं ते इंडस्ट्रियल डिझाईन याच्या अंडर येतं. So these are all mental or aesthetic effects of a full article of history. Not a distribution features, not trademarks. You can see. Let me पाहू शकता design चे example ornaments jewelry दिसते का
होम कसे यार आई थिंक ही हैज लॉस्ट द नेटवर्क ओके 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 आई विल कॉल काय करू मग कॉल करतो मी त्याला ओके हां ओके ओके
जॉईन होत आहेत सर ते, दोनच मिनिटं वाट बघूया आपण, कॉन्टॅक्ट झालाय त्यांच्याशी. ओके हॅलो. येस अमित, यू आर ऑडिबल नाव, यू कॅन कंटिन्यू. अमित, एम आय ऑडिबल टू यू? अमित, आवाज येतोय? अमित, एम आय ऑडिबल? Yes, I will yes. be back in 2 seconds. Yes, sir. Yes, yes. Okay. Hello, sorry guys, I just have an internet issue and technical issue. So I think we are on the topic career opportunities in for engineers in IPR. So what are the career opportunities for engineers in the field of IPR? So as an engineer, you have opportunity to be an agent. So how to become a patent agent? Actually, for that you need to crack the exam of patent agent examination exam. So which were organized by Indian Ministry of Commerce. तर ही एक्झामचा क्रायटेरिया काय असतो? तर या एक्झामसाठी तुमचं जे एज लिमिट आहे ते एज लिमिट, मिनिमम एज लिमिट 21 इयर्स ही मॅक्सिमम एज लिमिट त्याला क्रायटेरियाचं नाहीये. तुम्ही होल लाईफ यू कॅन गिव्ह द एक्झाम्पल एक्झामिनेशन इफ यू आर दॅट इज यू मस्ट हॅव अ डिग्री इन सायन्स, दॅट इज बीएससी, एमएससी, BE, M, BCA, MCA and like even pharmacy and doctors also. Your screen is visible. Hello. Your screen is now visible. Okay, you continue. Mm-hmm. Continue. So how to become patent agent? You should be a science graduate student belonging to pharmacy, engineering, science or any other field like BCA, MCA. So what are the requirements for that? As a person, you should are
1970, that is Patent Act 1970, with huge and deep knowledge of patent rules made thereof in accordance with that laws. Then you have high English vocabulary. English suppose चार इन्व्हेंटर चार वेगवेगळ्या कंट्रीजला बिलॉन्ग करतात. तर एक इन्व्हेंटर सपोज इन्व्हेन्शन हे आहे की कंपार्टमेंट, कंपार्टमेंटचा शोध लावलेला आहे, तर चारही इन्व्हेंटर वेगवेगळे शब्द कंपार्टमेंट साठी यूज करू शकतात, जसं की कंपार्टमेंट, बिन, देन बॉक्स अँड देन अदर असं अँड सो ऑन ब्ला ब्ला. सो जस्ट टू conduct patentability search, we need to consider all that things, all that words, synonyms. English vocabulary असते की चांगली लागते. देन हाय अंडरस्टँडिंग विथ हाय रिडिंग रेट, म्हणजे आपला रिडिंग आणि अंडरस्टँडिंगचा जो रेशो आहे तो हाय असला पाहिजे. जस्ट बिकॉज तुम्हाला एका दिवसात जवळजवळ 400 ते 500 डॉक्युमेंट, पेटंट डॉक्युमेंट तुम्हाला सर्च करावे लागतात आणि ते चेक करून वाचून त्यातला डिस्टिंग्विश आपलं इन्व्हेन्शन काय आहे आणि कॉम्पिटिटरचं इन्व्हेन्शन काय आहे हे वर्ल्ड वाईड चेक करता आलं पाहिजे. देन आपल्याला इन्व्हेन्शन रिटर्न करता आली पाहिजे. त्यासाठी इन्व्हेंटरचं आणि आपल्यामध्ये जी काही टेक्निकल बॅरियर आहे किंवा लँग्वेज बॅरियर आहे तो अराईज झाला नाही पाहिजे. फक्त एवढ्याच रिक्वायरमेंट आहेत. देन पेटंट प्रत्येक ठिकाणी पेटंट इंजिनियर हा असायलाच पाहिजे अशी रिक्वायरमेंट आहे. तरी पेटंट इंजिनियरचं वर्क आहे डॉक्युमेंट लागतात, इन्व्हेन्शन कुठपर्यंत झालेला आहे और फर्दर ट्रेंड्स ऑफ इन्व्हेन्शन काय आहेत किंवा रिसर्चचे ट्रेंड्स काय आहेत हे सर्च करण्यासाठी, हे चेक करण्यासाठी आणि इन्व्हेन्शनची दिशा काय आहे हे ठरवण्यासाठी पेटंट इंजिनियर होणं महत्वाचं आहे. आणि पेटंट इंजिनियरची सॅलरी पर आणि त्याची प्रोफाईल सुद्धा हाय क्लास आहे. आणि जर तुम्ही पेटंट आणि सध्याला ज्या काही बाहेर कंट्रीज असतील किंवा अमेरिकन लॅटिन अमेरिकन कंट्रीज असतील किंवा एशियन कंट्रीज असतील लाईक सिंगापूर, मलेशिया, देन जपान, या सर्व कंट्रीज त्यांचं जे काही आयपीआर रिलेटेड वर्क आहे ते आता सध्याला सचिंग करून इंडियन एजंट्सला द्यायला लागलेले आहेत. कारण ते कमी पैसा कमी वेळेत आणि हाय रेटनी करत आहेत. त्यासाठी या फील्डमध्ये मी तुमच्या सगळ्यांना सांगेन की तुम्ही सगळ्यांनी या सगळ्यांनी म्हणजे ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे त्या देन टेक्नॉलॉजी रिसर्च ऑर प्रोडक्ट रायटर अशी थिंग आहे जी तुम्ही घरी बसून फ्रीलान्सर मी ही गोष्ट अपार्ट फ्रॉम माय जॉब अँड अदर थिंग्स मी ही सुद्धा गोष्ट करतो की टेक्नॉलॉजीचं रायटिंग कसं करायचं, ते मध्ये कोणते रूल्स करू शकतो, देन रिसर्च पेपर आपण कशा पद्धतीनं लिहू शकतो, तो पब्लिश कुठं करायचा, त्यासाठी कोणते रूल्स आहेत हे सगळं. देन आयपीआर कन्सल्टंट प्रत्येक कंपनीकडे स्वतःचा एक आयपीआर कन्सल्टंट हा असतो, कंपनी आउटसोर्स किंवा कंपनी स्वतःचा असतो. तो या आयपीआर कन्सल्टंटचं काम असत जे काही कॉपीराइटशी रिलेटेड पेटंटचे रिलेटेड मॅटर असतात, देन ट्रेडमार्क आणि जी आय त्याच्याशी रिलेटेड जे काही केस असतील किंवा कोणता ट्रेंड आलेला आहे या सगळ्या गोष्टी असतील, तर या सगळ्यांसाठी इंजिनियर हा मस्ट आहे. आणि यामध्ये मी सांगेन जर तुमची ब्रँच ईएमटीसी आणि मेकॅनिकल मेकॅनिकल असेल तर तुम्ही या फील्डमध्ये येऊ शकता. मेकॅनिकल इंजिनियर याच्यासाठी म्हणतो बिकॉज मेकॅनिकल इंजिनियर्सला जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन असं म्हटलं जातं आणि या फील्डमध्ये याचीच गरज असते. इन्व्हेन्शन जे आपल्यापाशी येतं ते कधीच एका गोष्टीला तर ते सपोज मेडिकलशी रिलेटेड जर इन्व्हेन्शन आलं तर त्यामध्ये काही ना काहीतरी टच राहतोच. जरी ते सॉफ्टवेअर असेल तरी ते कोणत्या ना कोणत्या तरी निगडीत असतं. सो ईएमटीसी आणि मेकॅनिकलचे जे काही स्टुडंट आहेत त्यांनी मस्त या गोष्टीवरती फोकस. जर तुम्हाला खरंच या गोष्टीत करिअर करायचं असेल देन यू कॅन टॉक टू मी ऑल्सो ऍट पर्सनल लेवल. देन अपार्ट फ्रॉम दॅट मी या क्षेत्रात तर ज्यावेळी मी इंजिनियर झालो त्यावेळी मी सुद्धा गव्हर्नमेंट एक्झाम्स घेतो आणि त्यावेळेस मी
स्टडी करता करता जस्ट नोवा टू असेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या केस स्टडीचा अभ्यास करत होतो आणि सेक्शन 3 ऑफ इंडियन पेटंट ऍक्ट हे पाहत होतो. तर हे पाहत असतानाच मला एक नोटिफिकेशन दिसले की पेटंट एजंट एक्झामिनेशन. सो मी या एक्झामला एनरोल केलं आणि देन मला या विषय समजलं. मी जवळजवळ 3 ते 4 महिन्यातच या एक्झामचा संपूर्ण स्टडी केला आणि आज मी जे काही माझे की रोल्स आहेत माझ्या जॉब प्रोफाईल बद्दल, तर ते पेटंटॅबिलिटी सर्चेस कंडक्ट करणे, म्हणजे आपल्या इन्व्हेन्शनशी रिलेटेड कोणते डॉक्युमेंट आहे का जे आपल्या क्लायंटने इन्व्हेन्शन केले आहे असं ऑलरेडी केले आहे, तर आपण इन्व्हेन्शन पेटंटसाठी फाईल करू शकतो, अदरवाईज करू शकत नाही. देन आपण ते गव्हर्नमेंटला कोणकोणते रूल आहेत गव्हर्नमेंटचे स्पेसिफिकेशन किंवा इन्व्हेन्शन लिहिण्यासाठी सर्व पेटंट ऍक्ट आणि रूल मध्ये आहेत. देन पेटंट डिस्टिंग्विश कसं करायचं, म्हणजे माझी टेक्नॉलॉजी ही जगापेक्षा वेगळी आहे यासाठी कोणकोणते पॅरामीटर चेक केले जातात करणे. देन आपलं इन्व्हेन्शनचं रिसर्च पेपर आणि पेटंट याच्यात काय फरक असतो आणि ते रिसर्च पेपर कसं आपण पब्लिश करू शकतो, या सर्व गोष्टी येतात. लक्षात घ्या एक की डिझाईन इंजिनियर ही एक वेगळी कन्सेप्ट आहे आणि पेटंट ही वेगळी कन्सेप्ट आहे आणि इन्व्हेन्शन ही पण एक वेगळी कन्सेप्ट आहे. इन्व्हेन्शन म्हणजे फक्त कन्सेप्ट आणि त्या कन्सेप्टवरती काम करायचं, प्रोडक्ट निर्माण करायचं हे डिझाईन इंजिनियर करतो. जर तुम्हाला खरंच रिसर्च मध्ये यायचं असेल तर देन यू शुड बी कन्सेप्ट ओरिजिनेटर, कन्सेप्ट क्रिएटर. अँड इफ यू वॉन्ट टू प्रेझेंट इन्व्हेन्शन ऑर रिसर्च देन यू शुड बी ए पेटंट एजंट ऑर पेटंट प्रॉसिक्युटर ऑर पेटंट इंजिनियर. आणि जर तुम्हाला त्या इन्व्हेन्शनचं जर डिझाईन करायचं असेल अस्थेटिक व्ह्यू ऑर त्याचे डायमेन्शन देन यू शुड बी ए डिझाईन इंजिनियर. तर अशा पद्धतीचं हे तिन्हीतला डिफरन्स आहे की पेटंट इंजिनियर, डिझाईन इंजिनियर आणि रिसर्च इंजिनियर. सो या ठिकाणी आपण थांबूयात. I think this is enough for you. Thank you, guys. Thank you, Amit. Okay. Thank you, Amit. Okay. Amit, there is one question. Amit. Hi, yes, sir. What is the benefits of GI tag? Can you elaborate? Yes, sir. If you have a GI tag, then customer is ready to pay extra amount for you. If you have, like, suppose someone is selling, a fruit seller is selling Alfonso mango belonging to Ratnagiri, then customer is ready to pay extra amount. And if someone is not having Alfonso mango, still he is saying that yes, this is Alfonso mango, then we can file case against him or take legal action against him just because he is selling duplicate thing under consumer forum act. Okay. Just for commercialization purpose, it is useful. Okay, thank you. One more question is to Amit Q, that what is the difference between copyright and trademark? Can you explain that? Copyright is given for creation of theoretical work like poem, then artistic work, act, then painting, drawing, etc. things. And trademark is our logo. Take an example of Sony Music. So Sony Music create music which falls under copyright, and the trademark logo of that Sony is brand, means it is trademark. So this is difference. We can use number of songs use same trade. Okay. Can I take any for any process? Can I take a copyright for that? What kind of process, sir? Any process for any recipe, for any. Okay. For process, you can apply for patent instead of copyright. Okay. Okay.
Amit, your voice is not audible. Yes, sir. Now you are audible. Yes. For process, we can file patent instead of copyright, going with copyright. Okay. Thank you, Amit. Omkar sir, can you ask if I have any question? Sir, is there any provision to patent the software or anything in computer system which we have developed? Okay. Hello? Yes. You are audible. Yes, hello, sir. Can you repeat your question? Yes, sir. If I created any software, is there any process to which process I have to follow to patent the software? Okay, actually, sir, under section 3K of Indian Patent Act, software programs and algorithms are not patentable subject matter. So in India, you cannot file patent for software until and unless you have hardware in accordance with that software. So you can only file software patent only if you have hardware intervention with that. And for that, we return your patent application in such way that it will include both hardware part in along with your software part. So otherwise, if only you are interested in filing software, you are interested in protecting your software, you can go with copyright. Okay. Hello. Okay. Thank you. Yes, Amit, one more question. Thank you. Amit, one more question to you from Sachin Patil sir, HOD of Diploma ENTC. Okay. What is the cost of patent filing and what are the steps involved for that in India? Okay. For patent filing, if you are an individual, then you need to pay. If you are individual or a startup or a small entity, then you need to pay 1,600 rupees, Indian rupees. And if you are a foreign applicant or a large entity, then you have to pay 4,000 rupees for filing patent. But current scenario, most of inventors are not that much aware of patent acts and rules and how to file patent by their own. What they do, they outsource their patent filing, which costs them in lakhs actually, lakhs madhe. And then if we come to the process, then first process, if jar aapla invention he jar under process asel, tar apan provisional specification file karu shakto. Ani jar aapla invention 12 mahinyacha aat jar complete hot asel research work, then apan complete specification 12 mahinyaparyant, maximum 12 mahinyaparyant complete specification file karu shakto. Then aplyala ek government kadun first examination report issue hoto. Tya issue madhe government aplya invention varti document cite karun opposition ghet asto, tar te aplyala patent agent hire karun tya opposition clear karava lagto. Aplyala government la patun controller la patun dyava lagto ki maza invention ya cite kelela